आंघोळ वगैरे झाली यस आपलं एक काम म्हणजे रोज नेहमीचंच असतं त्याशिवाय मी बाकीची कामं करत नाही पूजेचं काम जरी काही चुकलं तर सांगत जावा पूजा करताना पूजा म्हणजे मी काय देव जरी चुकले माझे मांडायचे तर सांगत जावा मी काय नॉर्मली अशीच करते पूजा मी पहिल्यांदा देवी म्हणते गणपती जरा ही झाले आमचा सांजिका लय दिवसाचा मी काय अन्न पूर्ण आहे ना म्हणतात धान्य शिवायची एक वाटी घेतली म्हणून तसे पण देते मी काय बरोबर चुकीचं कसं ठेवायचं ते सांगा कुणी मला चुकलं तर मी काय नॉर्मली करते आहे शिखर शिंगणापूरची पार्वती आणि महादेव आहे की आम्ही पिंड आहे ना आम्ही शिखर शिंगणापूर आमचं कुलदैवत आहे तिथून आणलेली म्हणून हे मांडली कसं मांडायचं ते मला माहीत नाही पण मी असं नॉर्मल हे याला ही नाही ना खाली वगैरे सगळं सपई आहे म्हणून असेच देव मांडते मी तर परत ही महालक्ष्मी आहे अशी लक्ष्मी पूजनला मी आणलेली तुळशीबागेतून आणलेली बघा जुन्या जमान्यातली आहे काय माहिती मी म्हणजे घेतली जुन्या जमान्यातली आहे पण ही लक्ष्मी बघा कशी वेगळी कमळात बसलेली तिला पण ठेवते काय तर म्हणतात ना गणपती लक्ष्मी जवळजवळ ठेवते ना अन्नपूर्ण ती अन्नपूर्ण ही स्वामी समर्थ आहे ही तर पालखी यायची ना तेव्हा मी 100 रुपयाला घेतलेला ही स्वामी समर्थ पितळत आहे चांगला जडच्या जड दत्त फक्त आणायचा आहे मला ही आहे आपला कृष्ण कृष्ण पण तुळशी बागेतच घेतला जरा मोठा घ्यायचा आहे मला ही छोटा आहे झालं फुलं कसं मी बाहेर गेली तर फुलं येताना घेऊन येते माचीस आहे मी एकदाच अशी माचीस घेते झाली मुलं माझी पूजा फक्त देव धुवून मी करत असतो मी दिवा वगैरे लावती रोज नॉर्मली बाहेर गेली तर निशिगंधाची फुलं घेऊन येते मी जातेच एक दोन दिवस रोज एक दोन दिवस नाही का एक दिवस अडतं फक्त मल दिवा मी हा दिवा साडे नाही किती 300ला घेतलाय बघा माझी पाणी ठेवलेलं असतं देवांना एक वाटी थोडी छोटीशी त्यात काही गोड वगैरे नैवेद्य वगैरे दाखवायचं असेल तर ठेवते आणि आपली एखादी 10 रुपयाचाच फूड आणते मी लई महाग नाही 10 रुपयाच्या उदबत्या पण छान वास असं असते असं काही नाही भारी लावल्या तो असं तर हा निशिगंध आहे बघा ह्याचा फ्लेवर तुम्हाला दाखवते 10 रुपयाला कुठं मिळतं आणि आठवडाभर तर जातं नॉर्मली वाळायचं आपलं आणि देवांना गोपीचंद किंवा हे लावा हळदी कुंकू लावत जाऊ नका देव खराब होतो गोपीचंद माझं संपलंय आता मी गोपीचंद तर ड्रायव्हर आहे त्या सगळं असं असते कशी वाटली माझी पूजा सांगा मला काय चुकलं असलं तर सांगा ह्यात कसं काय मांडणी ठेवायची अजून सांगा माझं काय नसतं मी सगळ्यांचं ऐकतो बघा आता माझी आंघोळ वगैरे झाली कसं मी साडी म्हणजे कटोरीचे ब्लाऊज असेल ना तर अशीच पिन करते कारण ते असे एक साईड सोडल्यावर चांगलं नाही दिसत आणि साडी नेसताना पण माझी साडी बेंबीच्यावर असते खाली नाही बऱ्याच मुलींना फॅशन वाटते पण त्यांना कन्फर्टेबल वाटत असेल मला नाही वाटत ते तर वाटतं बाहेर जाताना मग मी नाही करत ज्वेलरी म्हणलं तर मी कुठली पण आता नाही का वेगवेगळी जी घेतली आता आज हा हार घालते ब्लॅक साडी घातली आज ब्लाऊज जरा घ्यायचे पण हा जरा मॅचिंग होतं ह्याच्यावर नाही का ह्यात बघा हा पिस्ता पिस्ता कलर आहे थोडा मॅचिंग होतंय म्हणून हा घातलं कानातलं शॅम्पू केला आहे आज डव शॅम्पू वगैरे करत जावा कारण कोंडा वगैरे होतो ते गहू वगैरे म्हटलं ना तुम्हाला नीट करायचं होतं मग त्याच्यामुळं केसात खूपच धूळधूळ गेलेली आणि मग कानातले पण आहेत भरपूर पण आता ऐन टायमाला जे सापडलं ते घातलं मी ही झालं ज्वेलरी आता पुढचं बघा ही एक व्हॅसलीन चांगलं आहे बघा ही कुणाला प्रॉब्लेम असं नाही का आंघोळ केल्यावर पांढरे पांढरे वगैरे हात होत असते ना तर हे यूज करत जावा स्वस्त पण आहे 49 रुपयाला आहे फक्त खूप दिवस जात आहे आणि महिनाभर जाईल तुम्हाला मला म्हणजे कधी कधी प्रॉब्लेम म्हणजे होतोच डेटॉल साबण वापरते ना मी हात असे पांढरे पांढरे वगैरे होते तर बाहेर जाताना मग खूपच ते घाण वाटतं विचित्र फक्त
हातालाच होते कारण हात मी सारखे धुते साबणाने, बाकी कुठं होत नाही. माग घेते आता तुम्हाला. आता क्रीम सुद्धा माझी संपली आहे, तशी मी लावतच नाही क्रीम. तुम्ही पावडर वापरते, तुम्ही पण असा करू लावू शकता. तुम्ही कसं आवडतं ते तुमच्या ह्याच्यावर आहे. मित्र असं आवडते म्हणून तुम्हाला मी दाखवते. स्किन जर चांगली ठेवली ना तुम्हाला फाउंडेशनची गरज आहे ना कशाची गरज आहे. स्किन चांगली आहे माझी, स्वच्छ ठेवायची, फेशियल वगैरे करायचं. फाउंडेशनला घालवण्यापेक्षा बरं आहे ना फेशियल वगैरे. ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असं त्वचेवर काय साठू द्यायची नाही, घाण क्लीन करायची. पावडर लावून झाल्यावर ऍडो पेन्सिल. कोण म्हणलं बाय मी ब्रँडेड नाही वापरत, ब्रँडेड वापरते कुठली तर काय मूर्ख माणसे. जी माझ्या बजेटमध्ये मला परवडेल ती वापरते. ऍडो केलेल्याच असते त्याच्यावर फिरवायची आपण त्यातले. कारण पुन्हा कुणाच्या फेंट असते यात कलर ऍब्रोचा. आणि आकार आपल्याला द्यायची गरज नाही, पार्लर वाडीकडे नेमकाच आकार देऊन घ्यायचा चांगला ऍब्रो म्हणजे चेहरा स्पष्ट छान. बघा मी आता जाई काजळ लावते. राहिलेलं केसांना लावून टाकायचं. नंतर कुठली पण कलरची जी पडेल ती सापडली सापडेल ती लावते. आता पिंक सापडली, पिंक लावते. आता तुम्हाला डार्क पाहिजे तर डार्क लावा, पिंक पाहिजे तर पिंक लावा. मी तर अशी लावते. म्हणजे तुम्ही कसं करता ते तुमच्यावर डिपेंड आहे. माझं माझं दाखवते मी तुम्हाला. टिकली लावायची तर झालं बघा. लावते तर बघा तीन कलर राहिले कुठली पण चांगली दिसते. चंद्रकोर लावू शकता, सुकली लावू शकता. मी आता लावते केस तर मी धुतले. डव शॅम्पू केलाय त्याच्यावर नाही का कंडिशनर पण मिळतं बघा. झालं क्लचर लावून टाकायचा माग. झाली बघा रेडी माझं. तुम्हाला दोन्ही हातात मी एका हातात घातल्या जातात बांगड्या. दोन्ही हातात घालायचं तर घालू शकता माझा मेकअप. पावडर जर चेहरा वाईट झाला असेल तर मी पुसून घेते, कारण लावताना एवढं दिसत नाही ना म्हणून. बाकी काय ना, झाले बघा माझं आवरून. तुम्हाला वाटतंय मी लय मेकअप करते. एवढं काय मेकअप नसतंय. साडी पण मी इथं पिन केली तर करते, फक्त एकच पिन लावते इथं. इथं तुम्हाला पिन केली तर करते मी, नाही का. नाही तर नाही, घरात तर नाही करत, बाहेर चालली तर. आणि नथनी राहिली, नथनी नाही घालत आता, खडा आहे रेग्युलर. उगा व्हिडिओ करताना वगैरे घालत असते मी.